स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची व धक्कादायक बातमी आणली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला सेवेमध्ये से जे काही भरती प्रक्रिया येत असतात त्या सर्वांची अपडेट दिली जात असते मग ती आरोग्य भरती असो पोलीस भरती असो पशुवधन भरती असो तलाठी भरती असो किंवा झेडपी भरती असो मित्रांनो जे काही सरळ सेवेमध्ये भरती प्रक्रिया येत असतात त्या सर्वांची तुम्हाला अपडेट दिली जात असते तर मित्रांनो संबंधात एक महत्त्वाची अपडेट आली आहे ती म्हणजे अशी मित्रांनो की कंत्राटी पद्धतीने मित्रांनो तुमची भरती होणार आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे नवीन जी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहे तो जी आरवर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे संपूर्ण माहिती दाखवण्यासाठी आणि ही महत्त्वाची मित्रांनो नवीन धक्कादायक बातमी आली आहे संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या साहने बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेलायन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळतील आणि तुमच्याकडून मित्रांनो सेवेमध्ये जे काही भरती प्रक्रिया येत असतात त्यांची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं असू नका बेलायकन दाबायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी आपण तुमच्याकडून मित्रांनो सेवेमध्ये जे काही भरती प्रक्रिया येत असते ते संपूर्णांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी तुमच्याकडून फ्रीमध्ये करून घेत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेत तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जात असतं फ्रीमध्ये त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात असता म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि फ्री मध्ये मित्रांनो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेच अभ्यास करताय फायदा घेत आहे तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक करायचे आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिसणार नाही आहे आता आपण प्रूप जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलं आहे प्रोपोटती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात महत्त्वाचं जी आर अल्ला आहे महाराष्ट्र शासनाकडून तर जी आर मित्रांनो पशुवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे बाह्य स्रोतामार्फत मित्रांनो म्हणजेच आउटसोर्सिंग उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मित्रांनो हा जी आर अल्ला आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या जी आर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सुद्धा तुम्हाला कळून जाईल दिनांक मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार एकवीस म्हणजे मित्रांनो कालच आलेला हा जी आर आहे ठीक आहे लेटेस्ट बातमी आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत हा जर तुम्हाला असेल तर हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता आता बघा मित्रांनो प्रस्तावना पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट अ या संवर्गात एकूण मित्रांनो दोन हजार एकशे ब्याण्णव पदे मंजूर असून त्यापैकी मित्रांनो पाचशे पस्तीस पदे रिक्त आहेत सदरची रिक्त पदे नियमित स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त होण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो एमपीएससी मार्फत ठीक आहे राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये कुक्कुट व इतर पक्ष्यांना एच वन फाय वन ब्ल बर्ड फ्लू या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशु स्वास्थ्यविषयक सेवा प्रदान करण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक रिक्त पदे तात्काळ भरण्याची बाब विचाराधीन होती तथापि नियमित स्वरूपात ही पदे भरण्याकरिता लागणार कालावधी लक्षात घेता पशुधन विकास अधिकारी गट असंवर्गातील रिक्त पदे संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथील शासन परिपत्रक निर्णयाला तरतुदी बाह्य स्रोताद्वारे म्हणजे मित्रांनो आउटसोर्सिंग तात्काळ भरण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की जो तुमची पशुवर्धन विभागाची जी भरती प्रक्रिया मित्रांनो ती होत असते एमपीएससी मार्फत तर मित्रांनो एमपीएससी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वेळ हा खूप जाऊ शकतो तर त्यामुळे मित्रांनो बर्ड फ्लू तुम्ही बघितलं असेल या विषयांचा मित्रांनो प्रादुर्भाव जास्त झाल्याने त्या ठिकाणी मित्रांनो तातडीच्या उपाययोजना म्हणजे मित्रांनो आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जे काय मित्रांनो रिक्त रिक्तपदे तर ते रिक्त पदे मित्रांनो आउटसोर्सिंग म्हणजे मित्रांनो कंत्राटी तत्वावरती भरणे मित्रांनो या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पशुवधन विभागामध्ये जे काही रिक्त पदे असतील तर ते मित्रांनो पदे आउटसोर्सिंग म्हणजे मित्रांनो कंत्राटी तत्वावरती भरण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे रिक्त रिक्तपदे असतील ते मित्रांनो आता कंत्राटी तत्वावरती भरण्यात येणारे विभागामध्ये असाल तर ही मित्रांनो भरतीसी मार्फत होत होती ठीक आहे आता बघा शासन निर्णय काय तर शासन निर्णय आहे पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट अ या संवर्गातील पाचशे पस्तीस रिक्त पदांपैकी मित्रांनो दोनशे सहा पदे संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथे शासन पत्रक निर्णयामध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंग उपलब्ध करून घेण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ठीक आहे मान्यता देण्यात आली आहे बाह्य स्रोताद्वारे मित्रांनो आउटसोर्सिंग पदे भरताना निवड करावायच्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत थेटरित्या नियुक्ती न देता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा देणाऱ्या संस्था कंपनीची निवड करून शासनाच्या विहित पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेमार्फत उमेदवार उपलब्ध करून घ्यावेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आहे की हे जे काही उमेदवार असेल तर त्यांना मित्रांनो थेटरित्या नियुक्ती न देता म्हणजे थेटरित्या नियुक्ती न देता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा देणाऱ्या संस्था कंपनीची निवड करून शासनाचे विहित पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेमार्फत उमेदवार उपलब्ध करून घ्यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे दुसरं सांगितलेलं आहे पशु पशु पशुधन विकास अधिकारी गट अ या संवर्गातील दोनशे सहा पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात बाह्य म्हणजेच आउटसोर्सिंग भरताना सदरची भरती प्रक्रिया निर्दोष पारदर्शी होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महसुली विभागामध्ये खालीलप्रमाणे निवड समितीची रचना करण्यात यावी तर मित्रांनो कशाप्रकारे निवड समिती असणार आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे तर निवड प्रक्रिया मित्रांनो पहिले सांगितलेलं आहे विभागीय आयुक्त संबंधित महसुली विभाग अध्यक्ष नंतर जिल्हाधिकारी संबंधित जिल्हा सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित जिल्हा परिषद नंतर चौथ्या मित्रांनो संबंधित विभाग स्तरावरील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी सदस्य म्हणून नंतर संबंधित विभाग स्तरावरील आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि मित्रांनो सावय प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त संबंधित प्रादेशिक विभाग सदस्य सचिव मित्रांनो ठीक आहे आता यामध्ये सांगण्यात आले आहे दुसरा मध्ये बघा उक्त निवड समितीस बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंग पद्धत पद भरती करण्यासाठी विभागणी आहे जिल्हा रिक्त पदांचा तपशील आयुक्त पशुसंवर्धन यांनी संबंधित विभागीय आयुक्त महसुली विभाग यांना सादर करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर याचा अर्थ असं मित्रांनो की हे जो काही पद असतील ते मित्रांनो बाहेरून म्हणजेच आउटसोर्सिंग तार्फे भरण्यात यावे असं या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो हा संपूर्ण जी आर जर वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब म्हणू शकतो तुम्हाला जर हा संपूर्ण जी आर हवं असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल हा जी आर मिळून जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जी सुद्धा वाचू शकता महत्वाचा तुम्हाला मुद्दा समजला असेल आता तिसरा पॉईंट बघा यामध्ये मित्रांनो चौथा पॉईंट महत्त्वाचा आहे चौथा पॉईंट बघा मित्रांनो सदर बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंग भरती केलेल्या उमेदवारांना बिगर आदिवासी क्षेत्रात प्रति मित्रांनो किती पगार असणारे तर पस्तीस हजार रुपये मित्रांनो फक्त व आदिवासी क्षेत्रात मित्रांनो अडतीस हजार पाचशे मित्रांनो एकर कमी ठोक रक्कम मानधन स्वरूपात अरुणनीय राहील तसेच या व्यतिरिक्त कोणतीही इतर भत्ते अरुणनीय राहणार नाही म्हणजे मित्रांनो कोणतीही भत्ती मिळणार नाही तर या ठिकाणी पस्तीस ते अडतीस हजार रुपये मित्रांनो या ठिकाणी पेमेंट असणार आहे सदर भरती प्रक्रिया केवळ पशु पशुसंवर्धन मित्रांनो बघा पशुधन विकास अधिकारी या पदाक पद पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियमित स्वरूपात उमेदवार मिळेपर्यंतच्या कालावधीपूर्ती किंवा तात्पुरत्या स्वरूपात जास्तीत जास्त मित्रांनो अकरा महिने यापैकी जे आधी घडेल इतक्या कालावधीसाठी आहे सदर नियुक्ती अकरा महिन्यानंतर मित्रांनो आपोआप संपुष्टात येईल म्हणजे मित्रांनो फक्त अकरा महिन्यांसाठी मित्रांनो ही भरती प्रक्रिया वैध राहणार आहे म्हणजे अकरा महिन्यापर्यंत या ठिकाणी काम केलं जाणार आहे आणि अकरा महिन्याच्यानंतर मित्रांनो आपोआप हे संपूर्ण मित्रांनो संपुष्टात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे हा संपूर्ण जी आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल ते जाऊन वाचू शकता तुम्हाला त्या ठिकाणी दिल्ला आहे किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दर पा। दररोज नवीन लिंक पाठवा त्या ठिकाणी तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक प्रोव्हाइड करणार त्या ठिकाणी तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी आर मिळून जाईल व्हिडिओ आवड असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असू नका आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आरोग्य भरती संबंधात लवकरच त्याची सुद्धा मित्रांनो निकाल किंवा मित्रांनो जी काही प्रोसेस अडकली ती सुद्धा कंप्लीट होणार आहे व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद